नमस्कार, सगळ्यांचे खूप स्वागत आहे. दक्ष आणि दक्षची आई परत आली आहे तुम्हाला भेटायला, एक नवीन टॉपिक घेऊन नवीन विषयावर चर्चा करायला तुमच्यासोबत. कसे आहात? दक्ष पण मस्त आहे. आता दक्ष 8 महिन्याचा झाला आहे, तर दक्ष कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करू शकतो आणि तो करतो आहे, तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचे. चला तर फ्रेंड बघूयात मग. दक्ष आता दक्ष रांगायला सुरुवात करतो आहे. भरपूर फास्ट, आधी स्लो स्लो रांगायचा, आता भरपूर फास्ट रांगतो आहे, पुढे पुढे सरकतो आहे. त्याच्यानंतर तो पकडून पकडून आपला आधार घेऊन किंवा सोप्याचा आधार घेऊन उभं पण राहायला शिकला आहे. सांगायचं झालं हेच की 8 मंथनंतर बेबी असं करायला सुरुवात करतात. तक्ष म्हटल्यानंतर तो आपला म्हणजे चेहऱ्याकडं बघणे, त्याचं नाव त्याला माहीत झालेलं आहे. आता सध्या तक्ष बोललं की लगेच तो माझ्या चेहऱ्याकडे बघतो. 8 मंथनंतर बेबी ह्या गोष्टीला पण रिस्पॉन्स देतात. त्याच्यानंतर सिटिंग पोझिशनमध्ये रांगता रांगता स्वतःच्या स्वतः बसतो. जोराजोरात ओरडणे, वेगवेगळे आवाज काढणे, उभं राहतो पण त्याला आधाराची गरज असते. पकडून पकडूनच राहतो. नंतर खूप लक्ष द्यावं लागते त्याच्यावर, कारण लगेच पडू शकतो. 8 मंथनंतर असं बेबी उभं राहायला शिकतो. जोरात खुळखुळा वाजवणे, टाळ्या वाजवणे अशा ॲक्टिव्हिटी बाळ सुरू करतं. रांगणे, हळूहळू रांगायला सुरुवात करतं. अशा पोझिशनमध्ये आधी येऊन मग नंतर रांगायला सुरुवात करतात बेबी. खेळणी तोंडामध्ये घालणे, खेळण्याचं सोडून त्याच्यासोबत ते खातच बसणे. त्याच्यानंतर रागवणे, आपण जर एखादी वस्तू हातातून घेतली तर ती हवी म्हणून ओरडाओरड करणे. आई 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 जोरजोरात ओरडणे, हसणे. बेबीने जर एखादी ॲक्टिव्हिटी केली आणि आपण त्याच्यावर रिस्पॉन्स दिला तर परत ॲक्टिव्ह होऊन आपल्याकडे पाहून हसणे. ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज 8 महिन्याचं बाळ करतं मी तुमच्यासोबत शेअर केल्या. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.